यवतमाळ जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव केळापूर येथे आई जगदंबेचं स्वयंभू असं स्थान आहे. नवसाला पावणारी देवी असल्यानं विदर्भासह इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे वर्षभर येत असतात. प्रामुख्याने नवरात्रीच्या उत्सवात जगदंबेचं दर्शन घेण्यासाठी भाविक तुडुंब गर्दी करतात. पाहुयात या बाबतीतला एक स्पेशल रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून 3 किलोमीटर अंतरावर केळापूर हे गाव आहे. इतिहासात हे गाव कौंडण्यपूर या नावाने प्रसिद्ध असल्याचा उल्लेख आहे. केळापूर देवस्थानाच्या उजव्या बाजूला खुनी नदीच्या तीरावर आजही गौंड राजाचे अवशेष पाहायला मिळतात. प्राचीन खुनी नदीच्या काठी आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात आई जगदंबेचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या देवीचा कुचलापूरची भवानी म्हणूनही पुराणात उल्लेख आढळतो. प्राचीन इतिहासाचा संदर्भ लक्षात घेता आई जगदंबेचं मंदिर हे पांडवकालीन आहे. धर्मराज्याचा अश्वमेध यज्ञासाठी सापडलेला श्यामकरण नावाचा अश्व कुंतलपुरात चंद्रहास राजन अडवला असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या गाभाऱ्यात आई जगदंबेची लोभस मूर्ती आहे. नवरात्र उत्सवात जगदंबेचे दर्शन घेण्याकरिता असंख्य भाविक या ठिकाणी येतात. जगदंबेच्या मंदिरात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी संस्थान अध्यक्षांच्या निवासस्थानापासून देवीच्या मुखवट्याची शोभायात्रा निघते. घटस्थापनेच्या वेळी देवीला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवले जाते. जगदंबा देवस्थानच्या माध्यमातून केळापूरचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न असल्याचं देवस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम सांगतात. साक्षात स्वयंभू जगदंबा है. यह भुयरा से निघालेली देवी है. यह भुयर चंद्रपुर महाकाली से कनेक्ट है, माहौरगढ़ से कनेक्ट है. ये साक्षात जगदम्बा है. जो यहाँ आते हैं उनकी पूरी मनोकामना 100% पूरा होता है. और ये नवरात्र में उत्सव होता है और दो पुजारी हैं यहाँ और यहाँ नित्य आरती गोंदड़ समेत रोज माता जी को 5:05 में आरती होता है और माँ की मनोकामना सब पूरा होता है जो भक्त लोग आते हैं. हा वीडियो तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन वीडियो पाहण्यासाठी MKN से YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल बटन दाबा. ताजा अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.